नमस्कार, मी पूजा, एमकेएन मराठी मध्ये आपलं स्वागत. राज्य, देश, विदेश, मनोरंजन मधील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. भाजपच्या काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असलेले आमदार जे सध्या भाजपमध्ये आहेत असे काही आमदार शरद पवार यांच्या भेटीला आले होते असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आमच्या काही आमदारांना धमकावून आणि आमिष दाखवून पक्षात घेतलं. आता ते परत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत येऊ इच्छित आहेत, यावर पक्षाकडून लवकरच निर्णय होईल असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केलाय. पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीच्या एन्काउंटरचं एकीकडे समर्थन होत आहे तर दुसरीकडे विरोध होतोय. या प्रकरणावर देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी टिप्पणी केली आहे. बदलेच्या भावनेतून एन्काउंटर झालं असेल तर तो न्याय बिलकुल नसेल असं ते म्हणाले. बदलेच्या भावनेतून हे झालं असेल तर न्याय आपलं पावित्र्य हरवून बसतो असं मत त्यांनी व्यक्त केलंय. मुंबईच्या चुनाभट्टीत कारच्या धडकेत एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला. एका भरगाव चारचाकीने 20 वर्ष अर्चना पार्टे या तरुणीला उडवले. चारचाकीमधले चारही तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे चालकाने रस्त्यातून चालणाऱ्या 3 तरुणींच्या अंगावर गाडी घातली. त्यापैकी एका तरुणीचा जागीच मृत्यू झालाय. मुंबई महापालिकेने नाट्यगृहात जामर बसवण्याचा निर्णय घेतलाय. नाटकाच्या प्रयोगाला गेल्यानंतर प्रेक्षक नाटक पाहण्यात मग्न असताना मध्ये मध्ये वारंवार मोबाईल फोन वाजतात. त्याचा त्रास प्रेक्षकांना आणि कलाकारांना सुद्धा होतो. त्यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने नाट्यगृहात जामर बसवण्याचा निर्णय घेतलाय. याने वारंवार मोबाईल बंद करा असे फलक व सूचना द्याव्या लागणार नाहीत. नाट्य रसिकांकडून मुंबई महापालिकेच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. मोदी सरकार जीएसटी कर प्रणालीत वाढ करणार असल्याची शक्यता आहे. मोदी सरकारने 2.5 वर्षापूर्वी जीएसटी कर लागू केला होता. महसूल घटल्यामुळे जीएसटी करात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकार करत आहे. जर असं झालं तर ही श्रेणी 5% नऊ ते 10% आणि 12% 18% करणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सामान्यांना याचा त्रास सहन करावा लागू शकतो. या करवाढीमुळे सरकारला 1 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या आर्थिक कोंडी करण्याचं ठरवलं असल्याचं दिसतंय. ट्रम्प यांनी एक ट्विट केले ज्यामध्ये त्यांनी चीन आर्थिकरित्या कणखर देश आहे त्यामुळे चीनला कर्ज देऊ नये अशी मागणी त्यांनी वर्ल्ड बँकेकडे केली आहे. ट्रम्प यांच्या ट्विटमुळे चीन आणि अमेरिकेतील वाद चिघळण्याची शक्यता आहे. एअरटेलने ग्राहकांची वाढती नाराजी लक्षात घेता फेअर युसेज पॉलिसी हटवण्याचा निर्णय घेतलाय. सध्या सर्व कंपन्यांनी आपल्या टॅरिफ मध्ये बदल केले आहेत. तसंच रिलायन्स जिओने आपले टॅरिफ प्लॅन्स वाढवण्याची घोषणा केल्यानंतर बाकी कंपन्यांनी सुद्धा आपल्या टॅरिफ प्लॅन्स मध्ये 40 ते 45% वाढ केली होती. अन्य मोबाईल नेटवर्कसाठी फेअर युजेस पॉलिसी लागू करण्यात आली होती, परंतु आता कंपनीनं पुन्हा एकदा सर्वच मोबाईल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल देण्याची घोषणा केली. पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आलाय. आमच्याकडे रागाने का बघतो असं म्हणत परिसरात दहशत माजवत कोयता, दगड आणि लाकडी दांडक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना पिंपरीमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेत काही वाहनांच्या काचा फोडण्यात आलं असून 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यातील एकाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र ठाकरे विधिमंडळ सदस्य नाहीये. त्यामुळे येत्या 6 महिन्यात त्यांना विधानसभा अथवा विधान परिषद दोन्हीपैकी एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवावं लागणार आहे. नवीन वर्षात विधान परिषदेचे 26 आमदार निवृत्त होत आहेत. कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळ सदस्य होण्यासाठी विधान परिषदेचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी टिकणार नाही, सरकार 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू शकणार नाही असा दावा भाजपच्या अनेक नेत्यांकडून करण्यात येतोय. मात्र आता भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष टिकेल ते टिकलं पाहिजे असं म्हटलंय. त्यामुळे एकीकडे भाजपचे नेते हे सरकार किती काळ टिकेल असं म्हणत सरकारबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असताना संजय काकडे यांनी सरकार टिकावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील 4 आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले होते, परंतु आता या विरोधात याचिका दाखल करण्यात आली. या घटनेत ठार झालेल्या आरोपीची मृतदेह 9 डिसेंबर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश
तेलंगणा उच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार नाही. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींप्रमाणे माझ्या मुलीच्या आरोपींना शिक्षा द्या अशी मागणी उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांनी केली. उन्नाव येथील बलात्कार पीडितेचा सफरगंज रुग्णालयात मृत्यू झाला. बलात्कार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींनी जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील 90% अधिक भाजल्यानंतर तिला दिल्लीतील सफरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आजकालची तरुणाई स्टंटबाजी करण्यासाठी काहीही करायला तयार असतात, मात्र ही स्टंटबाजी बऱ्याचदा त्यांच्या जीवावर बेतते. असंच एक व्हिडिओ पुण्यातील कोरेगाव पार्क येथील समोर आलाय. दुचाकीवरून घोडेगाडी नियंत्रण करण्याच्या प्रयत्नात घोडागाडी तरुणाच्या अंगावरून गेल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले आणि सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूरनंतर अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यात सुद्धा क्लीन चिट दिली आहे. अनियमिततेची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्यात आली आहे. नियमानुसार कायदेशीर बाबी तपासण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची होती, त्यांनी तसं केलं नाही, त्यामुळे अजित पवार यांना कोणत्याही गैरव्यवहारासाठी जबाबदार धरता येणार नाही असं प्रतिज्ञापत्र अमरावतीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे दाखल केले. साताऱ्याच्या कोरेगावच्या हद्दीत घोरपडीची शिकार करणाऱ्याचा वन विभागाने पर्दाफाश केलाय. संशयिताने शिकारी कुत्र्याच्या मदतीने शिकार केल्याचं समोर येत आहे. तब्बल 13 घोरपडी जप्त करण्यात आल्यामुळे खळबळ उडालीय. कांद्याचे दर येते 8 ते 10 दिवसात सर्वसामान्यांना किंचित दिलासा देण्याची आशा आहे. कांदा उत्पादन पट्ट्यात थंडी वाढू लागल्यामुळे काहीसा चांगला माल येऊ लागला आहे. तसेच केंद्र सरकारने आयात केलेला माल देखील बाजारात दाखल होऊ लागलाय. या घडामोडींमुळे आवक किंचित वाढली आहे. यातून महिना अखेरीस दर सामान्य होतील अशी चिन्ह आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खेरडा येथील एका महिलेची काल रात्री हत्या करून फेत निवस्त्र मिळवून आल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार सदर विवाहित महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येते. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे. 10 जानेवारीला प्रदर्शित होणारा तान्हाजी द अनसंग वॉरियर हा सिनेमा आता मराठी भाषेत सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शूरवीर मराठी योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या दिमागदार जीवनाची छाप या चित्रपटात दिसून येणार आहे. उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचे मृत्यूसोबतची झुंज अखेर अपयशी ठरले. शुक्रवारी रात्री सफदरजंग रुग्णालयात पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. सफदरजंग रुग्णालयात पीडितेची मृत्यू झाल्याची माहिती तिच्या मोठ्या बहिणीने दिली आहे. पीडित महिलेचा कृत्रिम श्वसन यंत्रणेवर श्वास चालू होता. गेल्या वर्षी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. तिच्यावर बलात्कार करणाऱ्या 2 आरोपींपैकी एकाला 10 दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता, तर दुसरा आरोपी फरार आहे. पोलीस महासंचालकांची 3 दिवसांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत. त्यामुळे लोहगाव विमानतळावर राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोदी यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री थेट मुंबईकडे रवाना झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या सोमवारपासून 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. नाशिक मधील पक्ष संघटना नव्याने बांधण्यासाठी ठाकरे नाशिकमध्ये 3 दिवस तळ ठोकणार आहेत. त्यामुळे मनसेकडून त्यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. यंदा परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालून खरीप पिकासह चारा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. त्यामुळे चारा उत्पादनावर परिणाम झालाय. त्यातच गेल्या 1 महिनाभरात कुटार चाऱ्यासह ढेपीचे भाव वाढल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात पशुपालकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गेल्या काही वर्षांमध्ये दूध उत्पादनात सातत्याने घट होत असताना यंदा ओल्या दुष्काळाने त्यात कहर केला आहे. त्यामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. भारताने 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात पाहुणे वेस्ट इंडिज संघावर 6 गडी राखून सहज मात केली आहे. कर्णधार विराट कोहलीची नाबाद 94 धावांची खणखणीत खेळी आणि सलामीवीर लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने विंडीजचे 208 धावांचं मोठं आव्हान 18.4 षटकात सहज पार केलं. महाराष्ट्र सरकार स्थापन झालं असलं तरी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाहीये. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुन्हा कोणाला मंत्री करायचं याचं अद्यापही घोळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील उपस्थित होते. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाल्याच्या बातमीवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी पोलिसांच्या या कारवाईचं समर्थन केलंय, मात्र हैदराबाद चकमक प्रकरणी डॉक्टर आंबेडकरांनी या घटनेचा निषेध नोंदवलाय. पोलिसांनी अशा प्रकारे एन्काउंटर करणं चुकीचं असल्याचं सांगत हे कृत्य बेकायदेशीर असल्याचं डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरतील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेबांचं आयुष्य म्हणजे धगधगत अग्निकुंड. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार कायम आपल्यासोबत असावेत म्हणून हिंदू मेले ते स्मारक बांधणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नेवासा येथील नागरिक आणि वकील यांनी समाधान व्यक्त केलं आहे. हैदराबाद पोलिसांचं अभिनंदन देखील त्यांनी केलंय. यावेळी बोलताना नागरिकांनी सांगितलं हैदराबाद पोलिसांनी एन्काउंटर केला हे योग्यच केलेलं असून जर कोणी पुन्हा असा गुन्हा केला तर त्याच्या बाबतीत असाच निर्णय पोलिसांनी घेतला पाहिजे, तरच कदाचित कुठेतरी गुन्हेगाराला धाक निर्माण होईल अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलीत. थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी सांगलीच्या कवठे महाकाळीतील महांकाली साखर कारखान्या विरोधात कामगार आणि शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय. भ्रष्ट प्रशासनाची चौकशी करावी, तातडीने कामगार आणि शेतकऱ्यांची थकीत देणी देण्यात द्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी कामगार आणि शेतकऱ्यांनी दिलाय. हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली असून लवकरात लवकर घटनास्थळी जाऊन एन्काउंटर प्रकरणाचा तपास करावा असे आदेश आयोगाने विशेष तपास पथकाला दिले. हैदराबाद चकमक प्रकरणाच्या तपासासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एक पथक तयार केले असून या पथकाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक नेतृत्व करणार आहेत. हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वी झालेले सामूहिक बलात्काराचे प्रकरण आणि महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर तेथील मेट्रो रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला. यापुढे हैदराबादमधील मेट्रोमधून प्रवास करताना महिला स्वरक्षणासाठी त्यांच्यासोबत मिरची स्प्रे ठेवू शकतात असं मेट्रो रेल्वेने स्पष्ट केलंय. सुपरफास्ट बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN मराठी, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.